ती म्हणजे जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार झालेला आहे. पहाटे 5:00 सुमारासची ही घटना आहे ज्यात चौघांचा जागीच मृत्यू झालेला आहे. आरपीएफ कॉन्स्टेबलनंच हा गोळीबार केलेला आहे आणि त्याला आता ताब्यात घेण्यात आलंय. मृतांमध्ये आरपीएफचा अधिकारी म्हणजेच एएसआय आणि 3 प्रवाशांचा समावेश आहे. चेतन सिंह असं या आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे तर टीकाराम असं मृत्यू झालेल्या आरपीएफच्या अधिकाऱ्याचं नाव आहे. ही ट्रेन राजस्थानहून पालघरमध्ये दाखल होत होती, पालघरच्या आसपास होती आणि त्याच वेळेला या ट्रेनमध्ये गोळीबार झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. गोळीबारानंतर पोलिसांनी या आरोपीला हल्लेखोराला ताब्यात घेतलंय. तर जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये आज पहाटे 5:00 सुमारास पालघरजवळ गोळीबार झालाय. आरपीएफ कॉन्स्टेबलनंच हा गोळीबार केलेला आहे ज्यात आरपीएफच्या एएसआय आणि 3 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. चौघांचा मृत्यू या गोळीबारात झालेला आहे. या प्रकरणी आता सध्या रेल्वे प्रशासनाकडून आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे. मात्र एक्सप्रेसमध्ये गोळीबार का झाला, या हल्ल्याचं नेमकं कारण काय ते अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही आहे. हमारे एक आरपीएफ के कांस्टेबल जो इस ट्रेन की एस्कॉर्टिंग ड्यूटी में थे उनकी तरफ से गोलियां चली हैं जो हमें अभी खबर आई है. उसमें 4 लोगों के इंजरी की खबर आई है. पीपल हु हैव बीन शॉट, वन ऑफ देम इज एन आरपीएफ एएसआई और बाकी 3 और लोग हैं. इन लोगों का मेडिकल अटेंशन जो है अम्बेडकर शताब्दी हॉस्पिटल में बोरीवली में जैसे ही ट्रेन पहुंची है उन लोगों को लेकर जाया गया है. तर आरपीएफच्या अधिकाऱ्यासह इतर 3 प्रवाशांचा यात मृत्यू झालेला आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबलनं हा गोळीबार केलेला आहे. जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये हा गोळीबार झालेला आहे. पालघरजवळची पहाटे 5:00 सुमारासची ही घटना. एक्सप्रेसमध्ये नेमकं काय घडलंय पाहूया. तर एक्सप्रेसमध्ये काय घडलंय नेमकं पाहूया. जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये पहाटे 5:30 वाजता गोळीबार झाला. मुंबईकडे ट्रेन येत असतानाच पालघर जवळ हा गोळीबार झालाय. आरपीएफ जवानाच्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झालाय. गोळीबारात 1 एएसआय आणि 3 प्रवाशांचा मृत्यू झालाय. हवालदार चेतन कुमारचा एएसआय टीकारामवर गोळीबार आहे. तर जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये पहाटे 5:30 सुमारास पालघरजवळ हा गोळीबार झालेला आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबलनंच हा गोळीबार केलेला आहे, हवालदारानंच हा गोळीबार केलेला आहे. मात्र गोळीबाराचं कारण काय ते स्पष्ट झालेलं नाही आहे. चेतन सिंह असं या आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे ज्याला आता जीआरपीनं ताब्यात घेतलेलं आहे. या प्रकरणी आता अधिक तपास सुरू आहे. मात्र या गोळीबारात आरपीएफच्या एएसआय आणि 3 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे. पालघरजवळ ही ट्रेन असतानाच गोळीबार झालेला आहे. मात्र गोळीबाराचं नेमकं कारण काय, कारण आरपीएफ कॉन्स्टेबलनं आरपीएफ एएसआयवरच गोळीबार केलेला आहे ज्यात 3 प्रवाशांचाही मृत्यू झालेला आहे. चौघांचा यात मृत्यू झालेला आहे. चौघांच्या मृत्यू होण्यामागचं हे गोळीबार नेमका का झाला, म्हणजे गोळीबाराचं नेमकं कारण काय आहे ते अद्याप तरी स्पष्ट झालेला नाही आहे. मात्र चेतन सिंह असं या कॉन्स्टेबलचं नाव आहे ज्यानं हा गोळीबार केला आहे. त्याला आता जीआरपीनं ताब्यात घेतलेलं आहे. जयपूर मुंबई एक्सप्रेस पालघरजवळ असतानाच हा गोळीबार एक्सप्रेसच्या बोगीमध्ये झालेला आहे. फायरिंग तो अभी जैसा अभी प्रेरण में जानकारी मिल रहा है कि ऑफिशियल वेपन से ही फायरिंग हुई है और वो वेपन भी उसे सीज कर लिया गया है, ले लिया गया, उसको अरेस्ट कर लिया गया. बाकी अभी उससे पूछताछ की जा रही है, तफ्तीश में जैसे फर्दर जानकारी मिले के पता है. तरत्ता शस्त्र ज्या बंदुकीनं हा गोळीबार झालेला आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र नेमकं गोळीबाराचं कारण काय किंवा यामागे नेमकं काय वाद होता का, काय होतं नेमकं या गोळीबारामागचं कारण, या सगळ्याचाच आत्ता सध्या तपास केला जातोय. ज्या आरपीएफ कॉन्स्टेबलनं हा गोळीबार केलेला आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. जीआरपीनं त्याला ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्याकडून आता अधिक चौकशी केली जाते. मात्र अतिशय धक्कादायक अशी ही घटना एका आरपीएफ कॉन्स्टेबलच्या गोळीबारात एएसआयसह 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.